देशातील आर्थिक बेरोजगारी अशा विविध विषयांवर चर्चा करण्याऐवजी केंद्र सरकार हे लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रकार करतंय. देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता समुपदेशन करण्याची गरज आहे. समुपदेशन करून लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय. मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मला असं वाटतं की या सगळ्या ज्या आहेत समंजस कारभारांनी ह्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे की राज्य देशात शांतता कशी राहील, देशामध्ये बेरोजगारी कमी कशी होईल, महागाई कमी कशी होईल, नोकऱ्या कशा मिळतील, शेतकऱ्यांचे कसे प्रश्न सोडवले जातील, इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आता मध्ये आलं होतं की आपले नितीन गडकरी साहेबांनी जोरात काम सुरू केलं होतं रस्त्यांचं आणि नंतर मग PMO ने त्यांना सांगण्यात आलं असं मी वर्तमानपत्रात ऐकलं की आता याच्या पुढे जे ज्यादा फंडिंग तुम्हाला करता येणं शक्य होणार नाही. आता हे सगळे जे इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत ते कदाचित अर्धवट राहतील का, याच्यावर जरा डोकं मारून त्याच्यावर जरा विचार विमर्श करा आणि पुढे चला. परंतु मला असं वाटतं कधी कधी हे वेगवेगळे प्रश्न जे आहेत असे काढले जातात आणि त्याच्यावर चर्चा होतात हे काही बरोबर आहे असं मला काही वाटत नाही. आणि सगळ्यांनाच जर काही काय कायदे करायचे असतील तर सगळ्यांनाच सर्व पक्षांना सर्व समाजाला घेऊन चर्चा घडून नंतर असे काही कार्यक्रम जे आहेत आखले पाहिजे.